त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त श्री रामेश्वर महादेव मंदिर देवस्थान आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या जाणीवेक सामाजिक संस्थेकडून दरवर्षीप्रमाणे महाआरती आणि दीपोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शहरातील रामेश्वर महादेव मंदिर येथे रविवारी करण्यात आले होते. यंदा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते तसेच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून दीपोत्सवास सुरुवात करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शिवाच्या विजयाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुराचा वध केला होता, त्यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरावतींचा हवन केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व संशयनाचे निवारण होते अशी मान्यता आहे. या अनुषंगाने पनवेल शहरातील वडाळे तलाव या ठिकाणी दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, सोशल मीडिया सेलचे शहर संयोजक प्रसाद हनुमंते, शहर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, शहर सरचिटणीस रुपेश नागवेकर, महेश सरदेसाई, अंजली इनामदार, लीना पाटील, श्वेता खैरे, स्नेहल माळी, संजीवनी खिल्लारे, स्वाती पवार, विक्रम ठाकूर, उमेश इनामदार यांच्यासह देवस्थानचे सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रेक्षणीय असं विहंगम झालेला आहे की त्यामुळे सर्वांना खरोखरच या इथे येऊन बसायला आणि सर्व परिसराचं निरीक्षण करायला फार आवडतं आणि त्याचबरोबर शहराच्या चिंतनामध्ये सुद्धा ते सहजरित्या ते गुढ ते रममाण होतात आणि खरोखरच इतक्या सुंदर वातावरणामध्ये आता यांनी दीपोत्सवसुद्धा आयोजित केलेला आहे. खरोखरच आम्ही या इथे येऊन तिथे सर्व हे जे काही यांनी केलेला धंदा आहे आणि सर्व यांनी केलेली सजावट आहे खरोखर सुंदर ही सजावट या इथं मला यायला खरोखर मला आवडलेलं आहे. मी त्यासाठी रामेश्वर ट्रस्टचं मी इथे त्यासाठी मी इथे आभार.